चायनीज खाल्ल्यानं फुफ्फुस फाटतं. घातक चाउमिन मध्ये असतं तरी काय? तुम्ही खाता का हानिकारक चाउमिन? चायनीज खात असाल तर जरा थांबा. वारंवार चायनीज स्टॉलवरील चाउमिन खाल्ल्यानं 3 वर्षाच्या मुलाची दोन्ही फुफ्फुसं फाटली. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडलीय. चाउमिन खाल्ल्यानं 3 वर्षाच्या उस्मानची प्रकृती बिघडली. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याची फुफ्फुसं फाटल्याची बाब एक्सरे मधून समोर आली. तातडीनं शस्त्रक्रिया केल्यानं चिमुरड्याचा जीव वाचला. पण चाउमिन खाल्ल्यानं फुफ्फुस का फाटलं, चाउमिन मध्ये नक्की कोणता पदार्थ वापरतात याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. स्वस्त आणि मस्त झटपट चायनीज उपलब्ध होत असल्यानं अनेक जण आवडीनं चायनीज खातात. पण चाउमिन मध्ये काय वापरलं जातं याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले आणि चायनीज चाउमिन मध्ये कोणता पदार्थ वापरतात, त्याचे शरीराला दुष्परिणाम काय होतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. हे पदार्थ जेव्हा आपण लहान मुलांना देतो, त्यांची इंटेस्टाईन किंवा त्यांचं पोट याच्याकरता इमिजिएटली तयार नसतं आणि त्यांना ह्याचा घातक होण्याची नक्कीच शक्यता असते. तेव्हा लहान मुलांना खायला देत असताना प्रत्येक जेवण किंवा प्रत्येक हे आपण बघूनच दिलं पाहिजे की त्याच्यामध्ये प्युरिटी आहे का नाही. आपण मोठ्या माणसांनासुद्धा हा त्रास होऊ शकतो. याच्यामध्ये मेजर आजार जे आहे ते पोटातले इन्फेक्शन एच पायलोरी आहे, त्याच्यामुळे खाल्ल्यामुळे चायनीज पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकतो. आणि याच्यामध्ये रिपीटेड खाण्यामुळे किडनीचा जर आधी आजार असेल किंवा एखादा सबस्टन्स जो त्याला ॲलर्जिक असेल तर त्याच्यामुळे फुफ्फुसाचाही आजार होऊ शकतो. पण असे पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आपण काय काळजी घ्यायला हवी हे देखील आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेतलं. लहान मुलांसाठी सर मोठ्यासाठी काळजी अशी आहे की जसं आपण गाडीला म्हणतो की गाडीमध्ये जर आपण पेट्रोल टाकलं तर गाडी प्युअर पेट्रोलवर एकदम स्मूथ चालते, तसंच आपलं आहे. आपण जे रोज खातो त्याला इतकं व्यवस्थित बघून खायला पाहिजे की आपलं खाण्यावरच आपलं पूर्ण शरीराचं फंक्शनिंग अवलंबून आहे. आणि हे बॅलन्स डाएट आणि क्वालिटी कंट्रोलचं डाएट आणि आपल्याला जिथे कॉन्फिडन्स आहे तिथेच खाऊन आणि नंतर आपलं शरीर हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे जेणेकरून आपण आजारापासून जास्तीत जास्त दूर राहू शकू. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. जंक फूड मध्ये वापरलेलं अजिनोमोटो किंवा ऍसिड धोकादायक आहे. रस्त्यावरच्या चाउमिन मध्ये वारंवार वापरलेलं तेल वापरल्यानं अधिक धोकादायक असतं. लहान मुलांचं पोट आणि पचनक्षमता ही जंक फूड पचवण्यासाठी तयार नसते. किडनीचा फुफ्फुसाचा आजार आहे, त्यांना हे पदार्थ खाण्यासाठी देऊ नये. त्यामुळे आमच्या पडताळणीत चाउमिन खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा सत्य ठरला. तुम्ही आवडीनं चाउमिन खात असाल तर सावधगिरी बाळगा. लहान मुलं जर जास्त प्रमाणात चायनीज खात असतील तर जास्त प्रमाणात चायनीज खायला देऊ नका. चायनीज खाणं तुमच्या शरीरासाठी अपायकारक असून त्याचा त्रास होऊ शकतो.